हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू चाटे कोचिंग क्लासेस. आपण तुमचा इयत्ता 9वीचा संच हा धडा शिकत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण या धड्यामधील सराव संच सोडवले, ठीक आहे. मी त्या सराव संचांमधील सर्व गणिते तुम्हाला सोडवून दिली आहेत. तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाहीच, परंतु एक काम करा, मी जेव्हा ती गणितं तुम्हाला सोडवून देत असते, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर जेव्हा ती गणितं पाहता फळ्यावर मी सोडवते, तेव्हा ती नोटडाऊन करत चला, माझ्यासोबत लिहित चला. किंवा तसं जमत नसेल तर व्हिडिओ पॉज करा, तर गणित संपूर्ण सोडवून झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि मग ते गणित तुमच्या वहीमध्ये उतरवून घ्या. अशा प्रकारे तुमच्याकडे सराव संचामधील किंवा मी सोडवून दिलेल्या सर्व गणितांमधील त्या गणितांची जी काही उकल असेल, सोल्युशन असेल, ते तुमच्याकडे राहील. पहा, आपण आजच्या थेरॉटिकल पार्टला सुरुवात करूया. आपण आज संचांवरील क्रिया हा भाग शिकणार आहोत. संचांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया होतात, ठीक आहे. याआधी जसे आपण संचांचे प्रकार पाहिले, संच लिहिण्याच्या पद्धती पाहिल्या, ते पर्टिक्युलर एका संचासाठी होतं. आता दोन संचांमध्ये काहीतरी क्रिया करून काहीतरी तयार होतं आहे, त्यांच्यावर काहीतरी क्रिया होती आहे, ते आपण पाहतो आहे. टायटल आहे संचांवरील क्रिया, त्यातील भाग आपण शिकतो आहे की दोन संचांचा छेद. छेद म्हणजे काय असेल? तर दोन संच असतील, त्यामध्ये जे काही कॉमन असेल त्याला आपण संचांचा छेद असे म्हणतो. दोन संचांचा छेद म्हणजे नक्की काय ते आपण पाहूया. समजा ए आणि बी हे दोन संच असतील आणि ए आणि बी या संचातील सामायिक घटकांचा जो काही संच असेल, कॉमन जे काही घटक असतील, सामायिक जे काही घटक असतील, जे की संच एमध्ये सुद्धा आहेत आणि संच बीमध्ये सुद्धा आहेत, अशा संचांच्या घटकांना छेद संच असे म्हणतात. लक्षात घ्या, नवीन शब्द आहे, दोन संचांमधील छेद संच. म्हणजे काय? दोन संच आहेत, त्यांना आपण नावं देऊया संच ए आणि संच बी. या दोन्ही संचांमधील सामायिक घटक, सामायिक घटक म्हणजे काय? असे घटक की जे संच एमध्ये सुद्धा आहेत आणि संच बीमध्ये सुद्धा आहेत, अशा सामायिक घटकांच्या संचाला छेद संच असे म्हणतात. तो आपण कसा लिहितो? तर ए हा बीचा छेद संच आहे, हे छेद संचाचे चिन्ह आहे. प्लीज अजिबात कन्फ्युजन करून घेऊ नका. हे उपसंचाचे चिन्ह आहे, हे छेद संचाचे चिन्ह आहे. एचा पूरक संच आपण ए डॅशने लिहितो आणि रिक्त संच आपण फायने दाखवतो. फायला मराठीत काहीही म्हणत नाहीत, वेगळा शब्द नाही, कारण फाय हे एक चिन्ह आहे आणि ए डॅश हा पूरक संच आहे. याला आपण एचा पूरक संच ए डॅश असे म्हणतो, ठीक आहे. पहा, आणि ए छेद संच बी आपण कसे लिहितो? तर एक्स हा एक्सचा असा घटक आहे की एक्स हा एमधील घटक आहे आणि एक्स हा बी या संचामधील एक घटक आहे. बरोबर आहे ना? आपण ए छेद संच बी हा असा संच घेतो आहे की जे घटक संच एमध्येही असतील आणि संच बीमध्येही असतील. संच ए आणि संच बीमध्ये जे काही सामायिक घटक असतील त्यांना आपण छेद संच असे म्हणतो आहे. आपण एक उदाहरण पाहूया, जेणेकरून छेद संच म्हणजे काय हे तुमच्या अगदी नीट लक्षात येईल. पहा, इथे तुम्ही दोन संच पाहू शकता, संच ए आणि संच बी. संच ए मधील घटक आहेत 1, 3, 5, 7 आणि संच बी मधील घटक आहे 2, 3, 6, 8. संच ए आणि संच बी या दोन्ही संचामधील सामायिक जे काही घटक असतील त्या घटकांच्या संचाला आपण छेद संच असे म्हणतो. तुम्ही पाहू शकता संच ए आणि संच बी या दोन्ही संचामध्ये 3 हा घटक सामायिक आहे. सामायिक म्हणजेच काय? असा घटक जो की या दोन संचांमध्ये कॉमन आहे, जो संच एमध्ये सुद्धा आहे आणि संच बीमध्ये सुद्धा आहे, असा घटक 3 आहे. म्हणून ए छेद संच बी बरोबर 3, कारण 3 हा असा घटक आहे जो संच एमध्येही आहे आणि संच बीमध्येही आहे, म्हणून तो ए आणि बीचा छेद संच झाला. आता हेच आपण वेन आकृतीच्या सहाय्याने कसे दाखवू शकतो? पहा, वेन आकृती काढताना नेहमी बंदिस्त आकृत्यांचा वापर करायचा आहे, लक्षात ठेवा. याला आपण संच ए म्हणूया, याला संच बी म्हणूया
तीन हा दोन्ही संचामधील कॉमन घटक आहे, सामायिक घटक आहे. ए संचात उरलेले घटक कोणते आहेत पहा, एक, पाच आणि सात. आणि संच बीमध्ये उरलेले घटक कोणते, तर दोन, सहा आणि आठ. पहा इथे तीन हा घटक कॉमन आहे, मी तो पोर्शन शेड करते, तो घटक काय, तर ए छेद संच बी. समजतंय का? पहा ए आणि बी हे दोन संच आहेत, या दोन्ही संचामधील सामायिक असणाऱ्या घटकांचा संच म्हणजेच छेद संच होय. ए आणि बीमध्ये तीन हा घटक समान आहे, कॉमन आहे, सामायिक आहे, म्हणून ए छेद संच बी बरोबर तीन असे आपण लिहिले. याचीच आपण वेन आकृती काढली. पहा वेन आकृती नेहमी बंदिस्त आकृती असते. आपण दोन सर्कल्स काढले, इथे ए आणि बी अशी दोन्ही सर्कल्स काढले, त्यामध्ये तीन हा घटक सामायिक आहे तो इथे काढला. ए या संचातील उरलेले घटक आहेत एक, पाच, सात. बी या संचातील उरलेले घटक आहेत दोन, सहा, आठ. अशा प्रकारे तीन हा सामायिक घटक असल्यामुळे ए तो ए छेद संच बी हा आहे. अशा प्रकारे छेदसंचाचे आपण एक उदाहरण पाहिले. आपण अजून एक उदाहरण पाहूया. इथेही संच ए आणि संच बी आपल्याला दिलेला आहे. संच एमध्ये असणारे घटक कोणते, तर एक, तीन, नऊ, अकरा, तेरा. आणि संच बीमध्ये असणारे घटक कोणते, तर एक, नऊ, अकरा. आता आपल्याला छेदसंच काढायचा आहे, तो कसा लिहितो, तर ए छेदसंच बी बरोबर या संचामध्ये कोणते घटक येतील, असे घटक येतील जे की संच ए आणि संच बी या दोन्ही संचामधील सामायिक घटक आहेत, ते घटक कोणते, एक, नऊ आणि अकरा. हे घटक संच ए आणि संच बी या दोन्ही संचामध्ये सामायिक आहेत. ते घटक आपण ए छेद संच बीमध्ये लिहिणार आहोत. घटक आहेत एक, नऊ आणि अकरा. आता याची वेन आकृती आपण काढतोय. पहा हे घटक लिहूया आपण, संच बी आणि हा लिहूया संच ए. एक, नऊ, अकरा आणि इथे उरलेले घटक येतील तीन आणि तेरा. अशा प्रकारे संच बी हाच ए छेद संच बी असा येईल. पाहू शकता तुम्ही संच एमध्ये असणारे घटक एक, नऊ, अकरा तेच सेम घटक संच ए छेद संच बीमध्ये आहेत, म्हणजेच एक, नऊ, अकरा. म्हणजेच आपण असे लिहू शकतो की ए छेद संच बी बरोबर संच बी. बरोबर आहे? म्हणजेच ए छेद संच बी हा संच बीचा उपसंच आहे. ठीक आहे? अशा प्रकारे आपण संचांवरील क्रियामधील पहिला घटक पाहिला, म्हणजेच काय, तर छेद संच. छेद संच म्हणजे काय? सपोज दोन संच असतील ज्यांची नावे आहेत संच ए आणि संच बी, अशा दोन्ही संचांमधील सामायिक घटकांना आपण छेद संच असे म्हणतो. छेद संच ए छेद संच बी अशा प्रकारे लिहितात. हे छेद संचाचे चिन्ह आहे. आणि छेद संचाची दोन उदाहरणे वेन आकृत्यांसकट आपण पाहिली, जेणेकरून तुम्हाला छेद संच हा पॉइंट अतिशय क्लिअर समजावा. आता छेदसंचांच्या आपण काही गुणधर्म पाहणार आहोत, त्याच्या प्रॉपर्टीज पाहणार आहोत. त्या काय आहेत ते पहा. पहा छेदसंचाचे एकूण सात गुणधर्म आहेत, ते आपण पाहूयात. ए हा बीचा छेदसंच असेल तर बी देखील एचा छेदसंच असेल. पहा एचा, ए हा बीचा छेदसंच आहे. संच ए बरोबर एक, दोन, तीन हे घटक असतील आणि संच बी बरोबर एक, दोन, तीन घटक असतील, तर या दोन्हीमधील सामायिक घटक एक, दोन, तीन येतील. जर संच बीला एचा छेदसंच म्हटलं, तर उलट आपण संच एला संच बीचा छेदसंच म्हणूच शकतो. अशा प्रकारे ही पहिली प्रॉपर्टी झाली. पहिला गुणधर्म झाला छेदसंचाचा. त्या पुढचा गुणधर्म काय आहे? जर ए हा बीचा उपसंच असेल तर ए छेदसंच बी बरोबर ए. बरोबर? आपण याआधी जे छेदसंचाचं दुसरं उदाहरण पाहिलं होतं,
त्यामध्ये सेम ही केस होती. जर ए हा बीचा उपसंच आहे तर ए छेद संच बी बरोबर ए असू शकतं, आणि उलट जर ए हा बीचा छेद संच आहे, ए हा छेद बीचा छेद संच असेल बरोबर बी, तर बीला एचा उपसंच असं आपण म्हणू शकतो. पहा त्यानंतरची प्रॉपर्टी काय आहे, त्यानंतरचा गुणधर्म काय आहे. ए हा छेद संच आहे बीचा तर तो एचा उपसंच असेल, ठीक आहे. ए हा बीचा छेद संच आहे म्हणजेच आधी पहा आपण दोन अंडाकृती आकृती काढली आणि त्यामध्ये बी हाच बी ए हा बीचा छेद संच आला होता, त्याचप्रकारे हे आहे ए हा बीचा छेद संच असेल तर तो एचा उपसंच असतो, आणि ए हा बीचा छेद संच असेल तर तो बीचाही उपसंच असू शकतो. या प्रॉपर्टीज प्रत्येक केसमध्ये प्रत्येक ठिकाणी अप्लाय होतील असे नाही, या काही ठराविक प्रॉपर्टीज आहेत. पहा ए हा छेदसंच आहे एच्या पूरक संचाचा म्हणजेच ए डॅशचा, एचा पूरक संच आपण ए डॅशने लिहितो बरोबर रिक्त संच येईल, याला या चिन्हाला फाय असे म्हणतो, व हे चिन्ह आपण रिक्त संच दाखवण्यासाठी वापरतो. रिक्त संच म्हणजे काय, असा संच की ज्यामध्ये एकही घटक नाही, जो संच रिकामा आहे रिक्त आहे अशा संचाला रिक्त संच असे म्हणतात. संच ए आणि संच एचा पूरक संच यामध्ये एकही समान घटक असू शकत नाही, मग त्यामधील सामायिक घटक आपण कसे लिहिणार, लिहू शकत नाही, म्हणजे तो संच रिक्त संच असणार आहे. तर पुढील प्रॉपर्टी पहा, ए आणि संच एचा छेद संच हा एच असतो. पहा संच ए आणि संच ए म्हणजे एकाच संचात ए या संचात असणारे सामायिक घटक आपल्याला काढायचे आहेत, तर ते घटक काय असतील, एक दोन तीन म्हणजेच बरोबर संच ए असे आपण लिहू शकतो, अगदी आरामात लिहू शकतो. पहा संच एचा छेद संच जर रिक्त संच असेल, फाय असेल, संच एमध्ये एक दोन तीन हे घटक आहेत आणि संच फायमध्ये एकही घटक नाही, तर याला ॲक्च्युली बी नाव देऊया, तर संच ए आणि संच जो की रिक्त संच असेल त्या दोघी दोघांचा छेद संच हा रिक्त संच असणार आहे, कारण रिक्त संच आणि संच ए या दोन्हीमधील जे आपल्याला सामायिक घटक काढायचे असतील तर एकही सामायिक घटक येणार नाही, कारण या रिक्त संचामध्ये एकही घटक नसणार आहे, त्यामुळे यात काहीच घटक नाही, यात काहीच घटक नाही, हा संच पूर्णपणे मोकळा आहे. तर या संचातील घटक या संचासोबत सामायिक कसे असतील, नसतील. अशा प्रकारे हा संचसुद्धा रिक्त संच असेल. अशा प्रकारे छेद संचाच्या एकूण सात प्रॉपर्टीज, एकूण सात गुणधर्म आपण पाहिले आहेत. पहा संचांवरील क्रियामधील छेद संच म्हणजे काय आपण पाहिले, समजा दोन संच आहेत संच ए आणि संच बी, या दोन्ही संचांमधील सामायिक जे काही घटक असेल त्या घटकांच्या संचाला आपण छेद संच असे म्हणतो. छेद संचाची आपण दोन उदाहरणे पाहिली, त्यावरील वेन आकृत्याही मी तुम्हाला काढून दाखवल्या, आणि त्यानंतर छेद संचाचे एकूण सात गुणधर्म आपण पाहिले. आज आपण इथेच थांबूया, उरलेला भाग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. थँक्यू.